मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती काही जागा ह्या रिक्त राहिलेल्या आहेत आणि ह्या जागा सर्व कन्वर्ट होणार आहेत, तशा प्रकारची सूचना आज पवित्र पोर्टलवर झळकत आहे. आपण सर्वांनी ती सूचना बघितलेलीच असेल. तर मित्रांनो, या कन्वर्ट झालेल्या जागावर संधी कोणाला मिळणार, कोणत्या प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार, याबाबत माहिती देणारा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर ज्यांना संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी या संधीचं सोनं करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तर मित्रांनो, बघूया या रिक्त जागा कोणासाठी उपलब्ध होणार आहेत. तर मित्रांनो, जागा कन्वर्ट होणार आहेत हे नक्की आहे. आणि ह्या सर्व जागा ज्या ज्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या जागा आहेत त्या त्या कास्टच्या सर्वसाधारण उमेदवारांना त्या कन्वर्ट होणार आहेत. खाली दिलेल्या आरक्षण निहाय रिक्त जागेवरून आपण याचा अंदाज घेऊ शकता. परंतु एखाद्या कास्टच्या जागा त्या कास्टला कन्वर्ट करून जर रिक्त राहिल्या तर त्यानंतर त्या कन्वर्ट होणार नाही, अशा प्रकारची माहिती आपल्याजवळ आलेली आहे. तर मित्रांनो, आरक्षण निहाय उपलब्ध न झालेले उमेदवार अनुसूचित जाती 369, तर ह्या त्यानंतर अन्य मागासवर्गीय 301, SCBC 232, EWS 161, खुल्या गटामध्ये 116, भटक्या जमाती ब क आणि ड प्रवर्ग 227, विमुक्त जाती प्रवर्ग 81, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग 65 उमेदवारांची जाहीर केलेली निवडी सूची आपण सर्वांनी बघितलेली आहे. तर काही प्रमाणामध्ये बऱ्याचशा जागा ह्या रिक्त राहिलेल्या आहेत आणि या जागा कन्वर्ट होणार आहेत. आणि समांतर आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या जागा या त्या त्या कास्टच्या सर्वसाधारणला कन्वर्ट होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांच्या सुद्धा बऱ्याचशा जागा आहेत. त्या माजी सैनिकाचा जो नियम दाखवला जात आहे तो म्हणजे संबंधित उमेदवार हा माजी सैनिक असला पाहिजे असं त्यांचं मत आहे. तर या सर्व जागा कन्वर्ट होणार आहेत. समांतर आरक्षणातल्या जागा या त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांना उपलब्ध होतील सर्वसाधारणमधल्या, अशा प्रकारच्या जागा या कन्वर्ट होऊन उपलब्ध होणार आहेत. धन्यवाद.